नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये। मित्रांनो, कालच्या अपडेटमध्ये आपण बोललो होतं की आज मार्केट प्रीमियम खाण्याचा प्रयत्न करू शकतं आणि त्या ट्रॅपमध्येच मार्केट पूर्णपणे दिवसभर ट्रेड करत होतं। आता मित्रांनो, उद्या आहे वीकली एक्सपायरी, पाहूया उद्याच्या एक्सपायरीला ॲक्च्युली मार्केट कोणाच्या साईडनं जाईल, एक्सपायरी कोणाकडे असेल, बायर्सकडे की सेलर्सकडे, गोष्टींची चर्चा करूया। सुरुवात करूया नेहमीप्रमाणे निफ्टीपासून। निफ्टीसाठी मित्रांनो, उद्या 18,800 की इम्पॉर्टन्स झोन असेल, जो तुमच्यासाठी सपोर्ट लेवल असेल। 18,800 खाली आपणाला सेलिंग मिळेल, याच्या खालीच पुटवाले जे आहेत, पुट बायर्स, ते ॲक्टिव्ह राहणार आहेत। आणि लक्षात ठेवा, तेजी करायची असेल तर 18,900 हा एक इम्पॉर्टंट लेवल याच्यामध्ये आहे। 18,880 ते 18,900, 20 पॉईंट खूप मोठी लेवल नाही आहे, 18,900 लक्ष ठेवा। 18,900 वरतीच आपल्याला तेजी करायची, कारण आता पुन्हा मार्केट त्या लेवलला ट्रॅप करेल आणि 18,880 खाली अगदी तुम्हाला चांगलं सेलिंग पाहायला मिळेल आणि 18,900 वर मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम तो दाखवेल। याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये जाऊया। बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मी तुम्हाला इथे पाहिलं असेल की एक सिमेट्रिकल ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे, म्हणजे बँक निफ्टी पण एक छान रॅली द्यायच्या तयारीमध्ये आहे उद्याच्यासाठी। 43,900 नोट डाऊन करून ठेवा। 43,900 वर बँक निफ्टीचा स्पॉट जातोय तर तो अपसाईडनं तेजी दाखवायचा प्रयत्न करेल आणि जर तो 43,850 ब्रेक करतोय सकाळी सकाळी किंवा अगदी 43,800 राऊंड फिगर पकडा, 43,800 खाली तुम्हाला जोरदार सेलिंग बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळेल। तुम्ही तिथे मग पुटचा विचार करायला हरकत नाही आहे तुमचं अनालिसिस वापरून। मित्रांनो, म्हणजे काय तर दोघांचं अनालिसिस एकत्र येईल, ती तुम्ही परफेक्ट ट्रेड घेऊ शकता। फिन निफ्टीकडे मी येतोय। फिन निफ्टीचं जर आपण विचार करायला गेलं तर मोस्टली आज फिन निफ्टी त्या मनाने थोडी अपसाईडला क्लोजिंग दिलेलं आहे। 19,635 आजचा तिचा क्लोज पॉईंट आहे। 19,650 वर फिन निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडचा विचार करायचा आहे। 19,650 जर क्रॉस केलं तर 19,680 हा क्विक स्टॉप असेल आणि त्याच्यानंतर 40-50 पॉईंटची रॅली करतो वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल आणि 19,600 खालीच आपणाला याच्यामध्ये सेलिंगचा किंवा पुट साईडचा विचार करायला सोपं जाईल किंवा करायचं आहे आपल्याला। मित्रांनो, तर अशा प्रकारे होत्या लेवल्स। मित्रांनो, एक्सपायरी येऊ द्या, मोस्टली सकाळी नॉर्मल रेंज बाउंड राहून नंतर एक छान रॅली देऊ शकतो, मोस्ट प्रॉबॅबिलिटी आहे डाऊन साईडला, परंतु अपसाईडच्या पण पॉईंट्स आम्ही याच्यामध्ये मेन्शन केलेत, जेणेकरून कुठल्याही साईडला गेलो तरी आपल्याला मार्केटमध्ये आपले पॉईंट घेऊन बाहेर पडायचे। यासाठी मी दोन्ही डायरेक्शन दाखवून ठेवतो आहे, तो कुठेही जाऊ द्या, आपले कमीत कमी 15-20-30 पॉईंट कॅच करायचे ऑप्शनमध्ये। याच्यानंतर ना काही चार स्टॉक्सची यादी देतोय तुमच्या स्टडी पर्पजसाठी। पहिल्या स्टॉकचं नाव असेल याच्यामध्ये ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन। याच्यामध्ये 160.20 क्लोज झालाय, 161 वरती याच्यावर लक्ष ठेवा, अपसाईड मोमेंटम दाखवू शकतो। दोन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड। LIC मध्ये जर पाहायला गेलं तर 405.70 आज त्याने क्लोज दिलाय, 407 वरती याच्यावर लक्ष ठेवा। याच्यानंतर दोन नंबरचा स्टॉक असेल गुजरात गॅस लिमिटेड। गुजरात गॅसमध्ये आम्हाला 472.80 आज क्लोज दिसतोय, 470 खाली याच्यामध्ये सेलर्स पुन्हा ॲक्टिव्ह होतील। याच्यानंतर चार नंबरचा स्टॉक असेल DLF लिमिटेड। DLF मध्ये 482.50 क्लोज झालाय, 479 खाली DLF मध्ये लक्ष ठेवा, इथे पण पुन्हा एकदा सेलर्स ॲक्टिव्ह होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे चार स्टॉक होते आणि काही तुम्हाला बँक निफ्टीचं अनालिसिस सांगितले, निफ्टीचं आणि फिन निफ्टीचं एक्सपायरीसाठी। ओके, तर अशा प्रकारचं अनालिसिस तुम्ही सुरुवात करा, प्रॉपर स्टडी करा, आमचे व्हिडिओ फॉलो करत राहा। आणि ज्यांनाही असं वाटतंय की आम्हाला ॲडव्हान्स पद्धतीने शिकायचं आहे तर लोणावळ्यामध्ये आम्ही येतोय 5-6-7 ऑगस्ट रोजी, तर तुम्ही आजच तुमची सीट कन्फर्म करा, कारण लिमिटेड सीट्स राहतात। तसेच ज्यांनाही तुमची एक चांगली SIP चालू करायची आहे, तुमचं इन्व्हेस्टमेंट स्टेप बाय स्टेप चालू करायचं आहे, अगदी 500 रुपयापासून SIP आपण चालू करू शकतो, तर आजच तुम्ही आमचा नंबर आहे, आम्ही खाली दिलेली लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुमचा फॉर्म भरा, कारण ही आम्ही कोणालाही सर्व्हिस नाही देत। ज्यांना प्रामाणिकपणे करायचं, काहीतरी करून दाखवायचं आहे, यांच्यासाठीच ही फ्री सर्व्हिस असेल SIP साठी, तर तुम्ही खाली लिंकवर क्लिक करा, तुम्हाला मोफत गायडन्स केला जाईल आणि सर्व प्लॅन्स तुमच्यासाठी आम्ही ओपन करून देऊ याच्यामध्ये। या व्यतिरिक्त व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।